काय झालं सकाळ सकाळी काय किरकिर करताय तुझला किरकिर माझ्या मागे सकाळ सकाळ हाय का मी काय केलं आता चहा नाही काय नाही काय नाही निस्त सारखं कशाला तुम्हाला चहा पाहिजे असतो आता तू लोक खाऊ नका मला सकाळ सकाळ शांत बस बर ते जाऊ द्यात ऐका मी काय बोलतीये ओ बोल की हे असं काय फिरताय तुम्ही असं काय म्हणजे कपडे नाही तुम्हाला गावातली फॅशन आहे माणसं हागा गेली का नाही हीच घालतात काय ह्या माणसाची भाषा अशी देवाना कपडे नसल्या दिल्या का चाललंय तुमचं जा कपडे घालून या असू दे असू दे आम्हाला कपडे दिले नाहीत कुणी तर काय करायचं आम्ही भीक मागून आणू का कपडे घाला आता माझं नाक येऊन झालं की ओ किरकिर नका करू मी काय सांगते ते ऐका जरा अगं तू बोलत नाही काय नाही मग कसं ऐकू मी बोलत तरी मला बोल की बँकेत जाऊन या पैसे काढत बँकेत ना थोडे कशाला पैसे मला माहेरी जायचंय मग जा की मग जा की मग पैशाशिवाय कशी जाऊ बहिणीचं साखर पुढ्या तिला काहीतरी घेऊन नको का जायला गेल्या महिन्यात पैसे काढले ते कुठे कधी काढले गेल्या महिन्यात पैसे गेल्या महिन्यात पैसे कट झाले 15,000 रुपये मला काय माहिती मला काय माहित म्हणजे 15,000 रुपये कट झाले आणि मग मी तर बँकेत नाही गेली अगं मध्ये गेली की तुझ्या गावाकडे तिकडे ओ मध्ये नव्हती गेली ते 6 महिने झाले त्याला आणि तेव्हा कुठे तुम्ही मला पैसे दिलेलेत अगं देईल तर पैसे तुला मी तू नाटक करू नको काय पण नका बोलू ते जाऊन पैसे काढून या जावा नाहीत पैसे बाबा माझ्याकडे हा बघ माझ्याकडे 1 रुपया नाही मी तुला 1 रुपया येऊ शकत नाही बघ तू दोघं खाऊ नको माझं गप जरा हो असं काय बोलताय जाऊन पहिले पैसे काढून या काय काय करताय हे सगळं आवरून ठेवलंय मी सगळं अगं ते गुर बांधा नको ह्याला बांधणार आहे का आता गुरा बांधतो बाबा काय माणूस आहे हा काय काम करत नाही काय नाही केलं तर सगळं वाढवून ठेवतो काम ओ ऐका बँकेत जाऊन या काय आधी ते पत्र काय ठेवले भाकरेत ते पत्र ठेवायची जागा आहे का शिळ्यात त्या अरे शिळ्यात मग कसं एवढं जेवण बनवती तू तुम्ही खात नाही तेवढं खात नाही म्हणजे तू तुला का खरंच का अवघडलं का तुझं खरंच बायको आहेत पण लागा बायको मला खड्यात घालायला लागली लागा सगळं हो मीच तुम्हाला खड्ड्यात घालते तुम्ही नाही खड्ड्यात पडत बरोबर आहे काही खड्ड्यात पडली की तुझ्यासोबत लग्न करून त्याचा पश्चाताप व्हायला लागला मला काय आता काय कळना झालं ओ पहिले जाऊन आहे काय बँकेत तुम्ही आणि ते तुला पैसे दिले तर मध्ये मी बचत गट भरायला माझ्या जवळचे मी दिलेले बचत गटाला तुझ्याकडे कुठून आले ग पैसे एवढं साठवून ठेवलेले पैसे कळला ना साठवून ठेवते तू पैसे नाही ठेवत सांगा बरं ठेवती की नाही तुझं काय बरोबर वाटत नाही मला बरं जाऊ द्यात भांडू नका बँकेत जाऊन या काय बँकेत वगैरे आपण 2 महिने जायला गेलेलं नाहीये पैसे काढून आणा बँकेत ना थोडे ए तुझा बाबा मला नाही टाइम मला गुर नाही राहणार तू मी नेते तुम्ही जाऊन या इकडं बँकेत नको 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 मला माहिती तू कसली समजते गुर नको बाबा तू तुझी तू जा बँकेत आणि ती बघ काय असेल ते पैसे पाहण्याचं मला नको सांगू त्याच्या बात काय तुम्ही जाणार आहे की नाही जाणार मी सगळे पैसे काढून आणि या बँकेत ना आत्ता सांगते तुम्ही गेला नाहीत तर काढ की सगळे पैसे तुला घराच्या बाहेर थाकवतो बघ तू पैसेच काढ सगळं काय हा माणूस आहे बाबा खरंच काय माणूस आहे माणूस आहे तुला सुटका दिला म्हणून काय तसं घर तर लुटते का माझं सगळं अव जाऊ दे की माझ्या बहिणीचा साखर पुडा आहे अगं तुझं का मी पाय धरले तो मग जा की तुझी तो डोक्याची मंडे करू नको बघ सांगतो तुला चांगलं जा चल कजायची तसं जा पाणी नाही काय नाही तर खायला हे ना सगळी उपाशी मी खायला त्यांना तुम्ही जाणार आहे की नाही बँकेत ग बस जरा शांत बस जरा कुणाकडून तर घ्यायच्या जर 5 घंटे पैसे आणि जा तिकडं एवढी भीक नाही लागली मला शेजारा पाजारांकडून घ्यायला माझ्याकडे पण एवढं मी काय श्रीमंत नाही तुला पैसे द्यायला अहो कशाला भांडण करताय द्या ना पैसे आणून मला तू सकाळ सकाळ जा शर्ट घेऊन ये माझा लाकडं ढोलय बघ हे जर व्यवस्थित ऐकलं असत काय झालं असत नुसतं भांडण करूनच सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे भांडण करायचं आणि सांगायचं रामधर्माची पार हो ऊन डोक्यावर आलं रामधर्माचा पार चल काय काय ती काय बघू तिकडे तुम्ही मटका बिटका खेळायला लागलात की काय 10,000 2,000 ए बाई इडी बिडी झाली काय मला इथं मराठी वाचता येत नाही काय हे काही मला काय माहित काय ती हे बघा आहे जो काय लिहिलंय 10,000 2,000 हे काय म्हणूनच बँकेतले पैसे गेले ना 10,000 2,000 खरं सांगा मटका खेळायला लागलाय ना तुम्ही खरं सांगा ए नाही बाबा ही मटक्याची चिट्टी नाही माझी मटक्याची चिट्टी आहे लिहिलंय माझं
तुमच्या हातात आलंय ते. शांत बस तू, माझ्या ह्याच्यात मी तुला मटके खेळायला दिसलोय मी. हे काय ह्याच्यावरती 10,000 2,000 लिहिलंय सगळं. इकडे जा. काय इकडे दे, मटकेच खेळायला लागलाय तुम्ही. अरे मटके चिठी नाही बाबा तिकडे दी, कसते बघू द्या तू घर. पिवळी चिट्टी 100 मिल लिहिल्या दिसणार तुला. अग मला इथं मराठी वाचता येणार तर कळते मला, तेवढं शिकून काय फायदा आहे ग तुझा. ओ मला गंडवू नका काय तुम्ही, मला सगळं कळतंय. मीच गंडलं तुझ्यासोबत लग्न करून. मी गंडलंय तुमच्यासोबत लग्न करून. शिकलेला नवरा म्हणून आणलं. येत नाही मटकी चिट्टी आहे काय डोकं बिगं. तुम्ही खोटं बोलू नका काय, म्हणूनच बँकेतनं सगळे पैसे कट व्हायला लागलेत. आम्ही हाय मटका खेळ. आता मटका खेळून अका घरदार विकताल. मग मग अका घरदार विकताल की, आणि ती मटक्याची चिट्टी आहे. मटका खेळायला लागला तर सगळं विकून खाशील. अगं तुझे हात जोडू का मी, का पाय पडू. अगं ती चिट्टी माझी नाही बाबा. मग कोणाची आहे? सगळ्या पिवळ्या चिट्ट्या ह्या जुलाबाच्याच असतात का? मला नाही माहित बाबा, एवढं शिकलं असतं जुलाबाची चिट्टी म्हणे. तुझ्यासोबत कसं लग्न केलं असतं? कुठेही लावायचं म्हणजे. कॉलेजची कुठली तरी चांगली असती. वेळ आली कॉलेजची, पूर्ण ग्रॅज्युएशन झालंय माझं. आणि तुम्ही 8वी नापास. ग्रॅज्युएशन झाले ना, मग तुला मराठी कसं काय वाचता येत नाही? तुम्ही वाचा जरा नीट वाचा. अरे आम्हाला वाचताच येत नाही मराठी. मग कळणार कसं? हे मटक्याच्या चिट्ट्या आहेत माहितीये मला, सगळं माहितीये. अगं जुलाबा चिट्टी आहेत ती. एकी काय लिहिलंय, सकाळी दुपारी संध्याकाळी जेवणाच्या आधी बक्की इथं दिसणार तुला. असं रेश मारलं की तिथं बक्की. 10,000 2,000 आहेत तिथं. नाही बघ निट्टू, मला शिकवायला लागलं. आता तुम्ही शिकवायला लागलाय त्यासलं. हिचं नुसतं रोज रोज राहायला कटकड मामा. राहू का नको का? जाऊ मी सोडून बाबा. सोडून जा बघू ही चिट्टी जरा काय लिहिलंय ह्याच्यावरती. ओपन आणि क्लोज काय आहे हे सगळं? चिट्टी फाटली बिटली ना तुला सांगेन मी. चल इकडे. अग ओपन म्हणजे सकाळी आणि क्लोज म्हणजे संध्याकाळी आल्यावर जाऊन ग तिकडून. कळलं का? माणूस काही सांगतोय काही पटेल असं तरी बोलाव. अग काय पटलं असं बोलू, खरं आहे ते सांगतोय तुला मी. विश्वास नाही ना बरोबर? नाही विश्वास तुमच्यावर, अजिबातच नाहीये. मला पण तुझ्या विश्वास नाही. तूच 15,000 उडवलेत माझं. माझं माझं 15,000 दे तू इथं. चला बरं बँकेत सांगते कोणी उडवलेत ते पैसे. होय खरं सांगा, मटक्यावरती नाही ना उडवलं? अग तुला मी का मटके खेळ दिसले का? हो दिसलाय. आता मला चिट्टी सापडली, उद्या काय काय सापडल? आधी तर गाव म्हणते रोगाट रोगान त्यात तुला मटके खेळवे. रोगाटच आहे तुम्ही. रोगाटात आहे. आता गाव म्हणते आता रोगाट. वाटोळ झालं माझं तुझ्या बरोबर लग्न करून. अग माझं झालं वाटोळ. आयला का देवा? काय असली बाई कुठं गेलं? आणि काय देवा, का असला नवरा टाकला तू? जा तुझी तू बाबा. ए जा तू तुझ्या घरी. हे माझं घर आहे. ए माझ्या आईने दिलेलं घर आहे. हे तुझ्या आईचं नको गाडू इथं, नाहीतर माझ्या तोंडात निघलं नाहीतर रडशीन तू. गबस उगा शांत बसते म्हणले बोल नको. तुम्ही माझ्याशी भांडू नका, पहिले पैसे आणा तुम्ही जाऊन. अरे कुठनं पैसे आणू? घर फोडू का दुकान फोडू? फोडा काय फोडायचं ते मला नका सांग. दुकान फोडतो म्हणजे जेल मध्ये तुला बरं वाटेल का? नाही हो बरं वाटेल. रोगात कुठचा? तुम्हीच व्हायचं पहिले या घराच्या बाहेर. माझ्या आईने दिलेलं घर आहे. कोण दिले घर? आईनं माझ्या. तुझ्या आईनं दिलंय वय? म्हणजे सगळं तुझ्या आईने दिलं असेल की? हो सगळंच माझ्या आईनं दिलंय. तुमच्यावरती दया करून. कशाची दया? म्हणजे आमचा बाप काय हुरड फोकतला काय नुसता? अरे भिकारी का अवस्था केली माझी, भंगाराला वाटतोय मी लका. आहेस तुम्ही तसेच दिसता तुम्ही. होय भंगारवाला आहे मी. हो हा मी भंगारवाला आहे. हे आमचं घर आहे, तुम्ही निघाल घ्या इथून. चला हलायचं बघा. माझ्या आईने दिलेलं घर आहे, तुम्ही हलायचं इथन. होय ले ग तुझ्या आईकडे पैसा आलाय? हो आहेच माझ्या आईकडे पैसा. कुठं आलाय पैसा एवढा? तुम्हाला काय करायचंय? कुठं पण येईल असंच की आमचं सगळं लग्न करताय आणि त्यांच्या प्रॉपर्टी घेत आणि तलाक देऊन त्यांच्या घरी जाताय. मी कधी तुम्हाला बराबर ही काय पण नका बोलू. काही पण बोलू नका. बोलू ना काही पण नका बोलू. जा चल जा नको मला दिशा मला शिकवा. जा पहिले पैसे काढून आणा. आम्हाला हात लावून बघ, चांगलं सांगतो तुला. इथं माणसं बघायला तोंडाकड. काय दुसरा कोणाशी लावलाय? नवऱ्याच लावलाय हात. हे बाहेर वाजतंय कुठं हात आणि बेत. जा बँकेत, नका जास्त शिकू. जास्त शिकू नका, नाही शिकू नका. मटक खेळायला लागलाय, दारू पितय आणि शिकवतय मला रोगट. हाय का तक पिल्ले बी काय म्हणायला लागली? जा. ती पिल्ले मी घेतलेलेत 10,000 रुपयाला. तू नको सांगू मला. नका तुम्ही तर ते सांगूच नका. 10,000 घेतली. 4,000 तर माणूस देत होता आणि 10,000 म्हणतोय. वरचे कुठे गेले 6,000? माझ्या आईचे नाव प्रत्येक गोष्टीत मध्ये घेऊ नका, सांगते तुम्हाला. दे ग तुझ्या आईचं गुणगुण गायला लागलीस तू. तुला माहितीये का 2 महिन्यापूर्वी पेपरला फोटो आला तुझ्या आईचा. कशाला आलेला माहितीये तुम्हाला? पण ती अडकलेली त्या प्रकरणात. अग तरुणाला लुटती तुझी आई, म्हणती लग्न करा असं की प्रॉपर्टी घेऊन पळून जाती. काही पण बोलू नका, ती अडकलेली. शांत बसरा. तिला अडकवलेलं बघ आणि अशी बघू तिथे माझ्याकडे. त्यात मी सुद्धा रागात बघू तिथे असली तुझी आई तिथं. ओ
त्या ह्याच्यात प्रकरणात माझी आई अडकलेली. काय तिला अडकवलेलं माणसांनी. मग सेंटरला कसा काय फोटो तुझ्या आईचा? ते चुकून आलेला. असं काय नाही माझी आई करत. चुकलं असेल ना ते पेपर आल्याचं. हा नाही असं उरी टाका फोटो मोठा. चुकून मुलीच पाडला तो. हा नाही माझ्या आईचं काढू नका. मला पैसा पुरवती ना. तुम्हाला पैसा पुरवती ना. बात झालं. पैसा मी काय हुरडा भुके मग. काय पण नका बोलू. काय पण नका बोलू. काय पैसे पुरवतीय मग मी काय आता हे करू नका. बघ शांत बसरा. तुम्हाला मी सांगितलेलं कळतं ना. मी शांततेत बोलते. जावा पैसे घेऊन या. मला माहेरी जायचंय. हो आमच्या बापाने ती बँक टाकली का नाही. गेले की आमच्या बापाचं नाव सांगितलं की पैसे देतात. बँकेत पैसे अगं आहेत. पैसे तिथं लाईन असते. ती लिहायला लागते तिथं. मला अरे तर वास येत नाही. मला लिहता येत नाही ती. मी एक कोणाकडून तरी 10 रुपये देतो बाबा. एवढं लिहून द्या. असं करा ना. 10 रुपये मी देते तुम्हाला. जा. आणि तुझा काय उपयोग आहे एवढं शिकून? मला काम आहेत घरात. मला व्यवहार कळत नाही म्हणून मी तुला आणलं होतं घरी. तू बाबा करतील काहीतरी. तू सुद्धा इथं का राखरंग लागेल माझी सगळी. ओ मला बाकीचं नका सांगू. बरं सर जाऊ दे बँकेत. बघतो काय तुझ्या तुम्हाला लागायचं किती झालं का. तुम्ही पैसे आणा. फक्त पैसे आणल्याशिवाय घरी येऊ नका. घरी येऊ नका. माझी माझ्या घरात येत असते मी. पैसे आणत मग या घरी.